हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण भाऊ बहिणीने? तर माझं का ना माझा चाललाय स्वयंपाक, चपात्या बनवती आहे. तर भाऊ बहिणीने म्हणलं चला सकाळपासून काही वेळच भेटला नाही आपल्या मायरोज पप्पा काही घरी नव्हतं. कुठं घरी आज काम नव्हतं म्हणून भाऊ बहिणीनं काम नव्हतं म्हणून घरी होता आज मायरोज पप्पा. काय आज कामाला गेलं नव्हतं, काय नव्हतं कारण की आज कामच नव्हता, सुट्टी होती. आणि रविवारचं काम नव्हतं का तर यात पहिलं जे काम होतं जे शनिवारपर्यंत भाऊ बहिणी त्यांनी ते काम केलं पूर्ण. आज मग काम नव्हतं म्हणल्यामुळं आज घरीच बसलं मायरोज पप्पा. मग आता जे त्यांचं मुकदम जे आहे ना ती काम बघणार आता त्यांना दुसरं. मग जाणार त्या दोटीवर बघा भाऊ बहिणी ते बी काम भेटतंय का नाही भेटतंय. भाऊ बहिणी काम नाही दिवस सारखी भेटत काम भेटत नाही ना काय नाही ते पाऊस पडला भरपूर. पाऊस पडला तर मग काय शेतकऱ्यांचं पिकलं तर मजुऱ्यांना काम भेटणार भाऊ बहिणी. शेतकऱ्यांचं नाही पिकलं तर कसं मजुरांना काम भेटलं सांग? कसं काम मजुरांनी काम करायचं तरी कपळं जाऊन त्यांच्या रानात काय करत बसायचं? असं आपदा चालली आणि त्यात विषय असा आहे की भाऊ बहिणीनो माझी तब्येत जरा खराब आहे. कशी तब्येत खराब आहे की माझं पोटच दुखतंय, सारखं पोट दुखतंय, राहून राहून माझं पोट दुखतंय. तशी सहन करते आता भाऊ बहिणी एखाद्या वेळेस कामाला जर जायचं म्हणलं बसलं कामाला जायचं जर म्हणलं तर भाऊ बहिणी एखाद्या वेळेस कंटाळा आला तर आपण घरी बसू शकतो कामावरनं कंटाळा आल्यावर. पण घरचं जे काम असतंय त्याला आपल्याला सुट्टी घेता येते का भाऊ बहिणी? रोजचं ते आपल्याला करावंच लागतंय की कसं बी करायचं. दुखत खुपत असलं तरी करायचं पण करायचंच. घरच्या कामाला काय तोडगा नसतो. ए बाळा मीठ सांची ठिकाण चल, संध्याकाळचं मीठ घेऊ ना इकडं चल दी. अगं मायरू एक अशी वैताग आणती लय वैताग. मायरू मीठ सांड इकडं चल दे लवकर. मायरू लय वैताग आणती. इतकं वैताग आणती का ना लय मापाच्या बाहेर वैताग आणती. दिवसभर बी वैताग आणती शाळेत. आज रविवार होता, दोन दिवस तर मैंदळा तिनं वैताग दिलाय भाऊ बहिणी. एकतर राहत राहून राहून माझं पोट दुखतंय आणि वैताग देते मायरू म्हणून मला वैताग देते आहे का ना घरी राहून सुट्टी आहे. लय देते तुम्हाला वैताग. मला तू लय वैताग देते आता मी बोलतच नसते तुला. लय कालवा हे करते बाया. मला तू लय वैताग देते राहू दे. माझं राहून राहून पोट दुखतंय आणि तू मला त्रास देते. या काय काय करते या पप्पा दिवसभर कामाला जातो. माझे केस कुठं केसच वडल कुठं कायच करल भाऊ बहिणीनं लय वैताग देते मायरू. आणि आता तिनं इतका मोठा फ्रॉक आहे तिची घरात ती सारखी मागती घालायला. भाऊ बहिणीनं सण सुद असल्याव लगीन याव असल्याव चांगले चांगले कपडे घालत्यात का अशी रोज हिरेवारीला घालत्यात सांगा बरं. ही मायरू लय वैताग आणती. कुठली वय काय ती वैदिन ताय आली तरी तुम्हाला सांगते त्या ताई म्हणजे ही विकायला नाही तो चाप फिना असलं नटायचं सामान आल्या. भाऊ बहिणीनं इतकं मायरू महाग लागते का ना. एकतर पैसा पाणी नसतो जवळ आणि काय नसतंय हप्त्यानं. एकतर हप्ता भरायचं का भाऊ बहिणीनं आता पैसे नाही तर अपघात चालले हे जरा आमची तर होगाय. मायरू त्यात आले की मागते आता लिकरू आहे ते दिसलं की मागणारच का ना आपल्याला त्याच्यापाशी. त्याला द्यायला सुद्धा चार पैसे नाहीत आपल्यापाशी. काय करायचं आता हप्ते तर भरावं लागते भाऊ बहिणीनो. आता ह्यो मग ह्यो वर जाऊस तर पुढचा वार लगेच येतो या कसं काय लय अवघड व्हायला लागतंय बघा. तुम्हाला सांगते माझी तब्येत खराब आहे सारखं माझं राहून राहून पोट दुखतंय. तरी सुद्धा दवाखान्यात जायला भाऊ बहिणीनो पैसे नाही तर तरी बी तसं सहन करत करत आपलं घरातलं काम करते सगळं. सगळं काम करावं लागतंय आणि काम जर ठेवलं तर भाऊ बहिणी असं वाटतं की किती तर बोजा मोठा डोक्यावर आहे माझ्या. काम कुठलं ठेवत नाही सगळं काम करते. धुणं जर राहिलं तर वाटतंय की किती तर मोठं. आता पाणी तर नसतंय तुम्हाला तर पाण्याची आमची अडचण सारखं सांगतो आम्ही भाऊ बहिणीनं. आता आम्हाला सुद्धा लज वाटायला लागली सारखं पाण्याचं तुम्हाला सांगून सांगून कंटाळा आला.
काय तुम्हाला त्या पाण्याचं तर सांगावं, तुम्हाला कंटेंट नाही काय नाही काय ते तुम्हाला पाण्याचं सारखं सांगत बसावं. आता तुम्ही तर आम्हाला माहिती, तुम्हाला तर माहितीच आहे आमचं पाण्याची लय आवड, लाईटीचं पाण्याचं ते रंग आणला माहिती होतो बाळा तिकडे उभा कर तिथं. तर पाणी कुठे दोन दिवस कपडे ठेवायचे, तिसऱ्या दिवशी बघा हापशाला घेऊन जायचं. आणि लय दिवस तर घरातले आंघोळीचे कपडे ठेवून चालतं का तुम्ही सांगा बरं? काम घरचं करावंच लागतं. एक दिवस बाहेर कामाला गेलं तर कटाळा आलाय म्हणून सुट्टी तर घेता येते, पण घरच्या कामाला बायकांना सुट्टी घ्यायला येते का? नाही येत. मग भावा बहिणीनो दुपत खुपत असलं तरी आपलं करत राहायचं काम घरचं. लहान लेकरू आहे त्याला बघायचं, मायरच बाबा कामाला जाताना त्यांना डब्बं द्यायचं. आता आपण एक मोठी माणसं आहे, आपण भूक मारू शकतोय आपली की बाबा आपल्याला आज लयच कटाळा आलाय नाही आपल्याला काय करू वाटलं. तर आता आपण लहान मोठा आहे म्हणून आपण आपली भूक मारून आपण बसू शकतोय तसं कटाळा आला तर. पण आता हे लहान लेकरू आहे ह्याला कळतंय काय करते वेगळ्या पाय पाटकेलं हो बघा तिथं घे तिथं. आता तेलाचा दिवा ठेवलाय, 2-3 दिवस लाईट नव्हती म्हणून मी दिवा ठेवलाय, त्यात तेल आहे आणि त्यात हात घालायला लागली जाऊन, आणि त्यात हात घालून जाऊन तसेच कपड्याला हात पुसल. अशी करते मायरू, कसं लक्ष काय करावं मला तर डोकं चालत नाही मायरू, तशी लयच येड्यावर करते. मग तुम्हाला सांगते आता लहान लेकरांना भूक मारली करते, 2-2 मिनिटाला लेकरांना भूक लागते. थांब देते हात का हातच काढ तू, अजिबात हात पिठाला लावू नको सर, तुला देते पीठ. आणि खाली भेटा खाली पर्शीला लावू नको मायरू, पर्शी मी पुसून मला लय वाईटा गालाय, पाणी नसतं एका पर्शीला लावू नको पीठ. मग भाऊ बहिणीनो करावं लागतंय लेकरासाठी आण पाणी. आता माझं काय भाऊ बहिणीनो, आता मायरूचा पप्पा तरी दम काढतील का उपाशी राहायला? सांगा बरं, कटाळा आल्या एखाद्या वेळ दुखणं भान आलं तर करावंच लागतंय की आपलं आपल्याला. माझं पोट दुखतंय माझं भाऊ बहिणीनो, मी तशीच करते सारखी काम करते. आता म्हणू तर किती वेळा भाऊ बहिणी मायरूच्या पप्पाला माझं पोट दुखतंय म्हणून. आता त्यांच्याकडे पैसा नाही तर बसते तर एवढं एवढं तोंड करून मग आता काय बोलू तर वाटतंय का सांगा बरं? पैसा पाणी असल्या बोललेलं ठीक आहे. आणि कसं आहे माहिती का भाऊ बहिणीनो, मायरूच पप्पा कामही करते तर तुम्ही म्हणताल की कामही केलेलं पैसा काय करत असत. हप्ता ह्या आठवड्याचा होतो, दुसऱ्या आठवड्यात लगेच हप्ता येतोय, कसं करायचं सांगा बरं? हप्त्यानं माणूस पुळापुळा झाले आणि आता जिंदगीत परत हप्ता काढाय नाही लावणार बघा त्यांना. हप्ताच नाही काढायचं हे कसं झालं माहिती का? त्या भाऊजीच्या लग्नाला आपलं हप्त काढलं होतं, त्यानं जा झालं ते पुळापुळा. आणि असं हे असं बाहेरचं हप्त हे असल्यावर अजिबात पैसा राहत नाही बघा भाऊ बहिणी, बरोबर आहे. म्हणलं आता चपात्या लाटत लाटत गप्पा माराव्या, लाईव्हच घेणार होती भाऊ बहिणीनं, पण नको म्हणलं लाईव्ह घ्यायला, म्हणलं आपलं व्हिडिओ बनवावा, व्हिडिओ टाकावा. लाईव्हवर कमेंट चपात्या करता करता मला तर कमेंट वाचता आले असते ना नसते आले म्हणून आपलं मी हे करते व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओ पण आमचं सारखं नाही तर सकाळपासून माहेर पप्पा टेन्शन मध्ये येतं, पैसा नाही हप्त्याला, आता उद्याच्या काम लागणार ती सारखी मालकाला लो काय शेतकऱ्याचं पिकलं तर मजुरांना काम भेटतंय, शेतकऱ्यांचं नाही पिकलं तर काय मजुरांना काय डोंबलं भेटायचं का काम? घरीच बसावं लागणार आहे म्हणून पाऊस पडणं पण गरजेचं असतं भाऊ बहिणी. शेतकऱ्याच्या रानात पिकलं तर आपल्याला खायला भेटतंय, आपल्याला काम भेटतात, आपल्या गरजा भागतात. नाहीत जर ते शेतकऱ्याच्या शेतात जर पाऊस जर पडला तर पाण्याचं अवघड, माणसाचं अवघड, जीवनाचं अवघड, सगळंच अवघड होत आहे. सगळी सुविधा देवाने करून ठेवली आहे. भाऊ बहिणी माझी एक चपाती झाली तुम्हाला बोलत बोलत, चपातीत दाव नाहीच तुम्हाला, कारण की पिठाचा हात आहे मोबाईल कसा लावू. तुम्ही म्हणताल की हो त्याची आहे गोल गोल आहे का? मला येते का चपाती? नाही येत. पळपूळ भरून चपाती केली तुम्हाला चपाती जाऊ. घर तर हवा किती भारी स्वच्छ ठेवत असते तरी मायरू आपली राडा करते नाही का? कुठंतरी घाण दिसते या राडा, सगळं इवळ उडस घर आहे आमचं, पण किती भारी घर ठेवत असते बघा माझं.
सगळे एकदम निर्मळ. फ्रीज भाऊ बहिणीनो खराब झाला होता, म्हणजे मायरून त्यात भाजी ठेवली होती, ती काहीतरी घ्यायला गेली तर भाजी तिनं पालती केली त्याच्यात फ्रीज मध्ये. मग तुम्हाला सांगते फ्रीज सगळा धुवून घेतला मी, तुम्हाला दाखवते चपाती उलटून दाखवते तुम्हाला. फ्रीज दाखवते तुम्हाला कसा काय मी पुसलाय. काय सुद्धा नाही, सगळं मोकळा आहे अगं, सगळं एकदम नवीन केटच करून टाकलाय. नवाच आहे फ्रीज, पण आपला काय सुद्धा ठेवलं नाही, ह्यातलं सगळं बाहेर काढून ठेवलं आणि फ्रीज आपला घासून टाकला. भाऊ बहिणी तर कसा काय वाटला आपलं फ्रीज, फ्रीज घर ठेवलेलं आणि चपात्या बनवलेल्या, तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझं काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या वेळी.